Yes, sir. या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया हांव मनापासून त्यांचे देव बरे करू म्हणता. कित्याक लागून आझाद मैदानाचेर खूप प्रेस कॉन्फरन्स जाता आणि ॲक्च्युली आम्ही तुमकां भितर बसून ॲक्च्युली आम्ही तुमकां ॲड्रेस करपाचे आसता हॉलान बी बसून. तर आपोआप फुडें तुमी येतात. तुमचे देव बरे करू परत म्हणटा हांव की आयज खरोखरच इश्यू असो झालेलो आसा की सत्यपाल मालीक जी एका गोयचे चीफ मिनिस्टराक सांगता आणि गोयचे जनतेक सांगता गोयचो चीफ मिनिस्टर देडशी कोटी कोविड टायमाचेर पैसे मागता म्हणून. पण तुम्ही ऐकून घ्या. बहुत करप्शन था. मैंने शिकायत की कि साहब ये चीफ मिनिस्टर की बीवी अलग पैसे मांगती है, चीफ मिनिस्टर अलग मांगता है. तो उसे हटाने के बजाय मुझे हटा के मेघालय भेज दिया. मैं ये भी नहीं मानता हूँ कि भ्रष्टाचार के खिलाफ. मैंने वहाँ का ये बताया था कि दो मामलों में 150-150 करोड़ रुपए की रिश्वत थी, जो मैंने दोनों मामले कैंसिल कर दिए थे. उसमें मैंने नाम बताए, लेकिन CBI इंक्वायरी करा के उनकी जांच नहीं हो रही है, उनसे पूछताछ नहीं हो रही है. मेरे से दो बार पूछताछ हो चुकी है. मतलब कुल मिला के दुनिया में आपने सुना कि जो शिकायत करता है उसकी जाँच होगी या जिसकी शिकायत. ऑनरेबल जो गवर्नर जो आसलो गोयच्या चीफ मिनिस्टराचे त्यांनी ॲलिगेशन घातलेले आपल्या कडे पैसे मागता म्हणून. त्याच अनुषंगान आज साल्वादोर म्हणून पंचायत एक पंच खंय पैसे मागतालो. तेजेर हायर ऑथॉरिटी म्हणजे जो हायर ऑथॉरिटी पोलीस स्टेशनाचेर परवरीन आसा, आय थिंक सो हेजो DYSP कोण आसा किंवा PI जो आसा तेजे वयर सुपर ह्या SP आसा. SP बद्दल आम्ही SP कडे कंप्लेन केलेली आसा. कोण DYSP जो आसा रिसरलो तांकां सांगता खंय बरे भाशेन कितें तें मिटय जाल्यार तुमकां प्रॉब्लेम फेस करचो पडटलो म्हणून. तेन्ना हे जे कितें आहा तेणी एक शब्द उलयलेलो आसा, एक घाण शब्द उलयलेलो आसा. तेन्ना DYSP SP कडक कारवाय करपाक जाय. कित्याक लागून पंचायत बॉडी जी आसा, साल्वादोर म्हणून पंचायत जी बॉडी जी आसा, तेंचे गांवचे लोक ठरयतल्या, गांवच्या लोकांनी पंच निवडून हाडलेलो आनी सरपंच केल्लेलो आसा. तेन्ना जनरल बॉडी मिटींगेंत लोकांक जर नाका जाल्यार सरपंच तेंकां गांवचे लोक काडटले. हांगा जाला कितें परवरी मतदारसंघांत एक फाटल्या दिसांनी माया केणी म्हणून एक थंयसर एक पंच मेंबर 6,000 घेता आसतना एंटी करप्शन ब्युरोन घडलेले आनी ताका व्हरोन खंय तरी दवरलेले. तेजेर आयज पासून चार्जशीट जाल्लेले ना. तेन्ना परवरी मतदारसंघान जो कोण राजकारण जो खेळयता कोणाक जर भंय घालपाचो प्रयत्न करता तेन्ना गोंयचे चीफ मिनिस्टराक आमी सांगूंक करता जे डिपार्टमेंट तुजे कडे जे आसा हे खरोखरच तूं हँडल करता, तुजे कडेन जाता काय तुजे कडेन जायना. पूण पोलीस डिपार्टमेंट जर पंचायत बॉडीक जर त्रास करता तर कारण कळपाक जाय की खरोखरच पंचायतीक त्रास करपाक पोलीस डिपार्टमेंटाक अधिकार आसा जाल्यार आमकां गोंयच्या चीफ मिनिस्टरान सांगपाक जाय. कित्याक लागून आयज राजकारण अशें जालेलें आसा हे आमकां अशें दिसना. आमी आतां पोलीस ऑथॉरिटीक विचारता एक प्रश्न विचारता की बाणस्तारी एक्सिडंट जाल्लो ते पोलीस ऑथॉरिटीक जो रायट जो दिल्लो ते पोलीस ऑथॉरिटीन इन्वेस्टिगेशन सारकें कित्याक लावून करूंक ना हे आमकां प्रश्न पडटा. परत आयज परत बलात्कार जाल्ले तर BJP सरकार म्हणटा तो चमत्कार, खंय तरी बायलां उबी रावतात आनी तांकां सपोर्ट करतात. हे राजकारण घाणाडी राजकारण आमी गोंयांत केन्ना पळोवंक ना. आयज पंचायत बॉडीक जर सर्वसाधारण जर पंच निवडून दिलेलो करप्शन जर तेणी केला तर ऑडियोच्या आधारेर जर आमचो DYSP आपूण स्वताहून लक्ष जर घालता जर हो सत्यपाल मालिकान जो फाटल्या दिसांनी व्हिडिओन सांगलेले की गोंयचो चीफ मिनिस्टर बंटी आनी बबली पैसे घेता म्हणून तेजेर आयज हांगा हायर ऑथॉरिटी जी आहा गोंयांत जी आसा तर गोंयचे चीफ मिनिस्टर हाडून तुमी इन्क्वायरी केली, तेजेर केस जाली, तेजेर FIR जाली. तर गोंयचो चीफ मिनिस्टर पैसे जर घेता जर हे पोलीस स्टेशनान जे पोलीस ऑफिसर जे आसा तांकां खरोखरच कायद्या अंतर्गत गोंयच्या लोकांनी जर निवडून तांकां थंय दवरलेले आसा आनी हायर ऑथॉरिटी म्हणून शपथ घेतल्या तर पोलिसीचो अर्थ POLIC हे गोंयच्या पोलिसांनी त्याचो अर्थ आमकां सांगपाक जाय. खरोखरच गोंयचे पोलीस गोंयचे जनतेक लावून जर काम करता तर खरोखरच तांकां जर दम जर आसा, गोंयच्या पोलिसांक जर दम जर आसा, गोंयच्या चीफ मिनिस्टराची तुमी FIR करून दाखयात. कित्याक लागून आमचे कडचो व्हिडिओ सत्यपाल मालिकान जाल्यार सत्यपाल मालिकाक तुमी गोंयांत हाडपाचो गोंयच्या पोलिसांनी. बाबा हे तूं कशें गोंयच्या चीफ मिनिस्टराचेर आयज तूं ॲलिगेशन घालता ते आमचो गोंयचो चीफ मिनिस्टर तो आमच्या गोंयच्या चीफ मिनिस्टरान कोण अशें ॲलिगेशन घालूंक शकता. तर गोंयच्या पोलिसांनी ते सत्यपाल मालिकाक हांगा हाडूंक जाय आसले आनी सांगूंक जाय आसले कितें प्रूफ आसा काय म्हणून. आतां हे केसीक एका ऑडियोच्या आधारेर हो DYSP वचोन सरपंचाक त्रास करता. घराकडेन वयतात खंय ते घराकडेन वचोन
जे हवालदार आसात पोलीस कॉन्स्टेबल जे आहात त्यांच्यानी थंय वचपाक जाय आनी तेंकां आफोवन हाडपाक जाय. आनी पंचायत बॉडीन जर इतले जर तुमकां जर दिसता 18 लाख जर खाल्लेले आसा कायदेशीर हांगा आमचे ऑनरेबल कोर्ट भरलेले आहात ते तेंकां हे दितले तेंकां शिक्षा ते दितले तुमी दिवपी कोण रे हांगालो जर मनीस जर कोण जर दिसता हितून त्रास करता जाल्यार आमकां तेका सांगपाचें दिसता जे सालवादोर मून पंचायतीन फाटल्या दिसांनी तो एक एक हो जाल्लो आमचो विलास मेत्र जे प्रकरण जे जाल्लेले हे पळय दाखय तुमी बेजिकली तुमी आयकलात आसतले की वो आमी कँडल मार्च केलो आनी खुबशे लोकांक खबर आसतले की एक्टिविस्ट जो आसा वो विलास मेहतरात जोर बांदलेलो म्हणून सगळ्याक पळयल्ले. आतां हो व्हिडियो जो आसा पळय आतां सद्या प्रेजेंटली व्हायरल जाता. सांगपाचें म्हणल्यार कितें एक सिंपल गजाल सांगता तुमकां फादर बिस्माकाचो मर्डर जालो क्रायम ब्रांचाक दिली जस्टीस मेळोंक ना भिवपाची गरज ना. सिद्धिनायकाची केस क्रायम ब्रांचाक आसा जस्टीस मेळोंक ना भिवपाची गरज ना. मागीर आतां सद्या बाणस्तारी केस जाली ती वीक केली क्रायम ब्रांचाक दिली भिवपाची गरज ना. सो म्हणल्यार आज भिवपाची गरज ना म्हणटा पळय चीफ मिनिस्टर तो खंयचे बाबतीन म्हणटा तूं. आज एक्चुली पळोवपाक गेल्यार हो क्लियर सांगता व्हिडियोचेर की आपल्याक पंचायतीन आमी कंप्लेन घातलेली म्हणून पंचायतीन हे जाल्यात त्या टायमाचेर कोण कोण पंच मेंबर आशिल्लो कोण पंचायत बॉडी आशिल्ली हांकां इन्वेस्टिगेशन करून व्हरपाक जाय आशिल्लें आजून पर्यंत जायना. म्हणल्यार ह्या हेतून कळलें आसा जाजे कडेन पयसो आसा ताका जस्टीस मेळटलें जाजे कडेन पयसो ना ताका जस्टीस मेळचो ना. दुसरी गजाल एक वायट गजाल सांगूंक सोदता तुमकां हांव आयज लॉ एंड ऑर्डर इतलो कॉलॅप्स जाल्लो आसा की आज तुका जस्टीस मेळपाक पॉसिबिलिटी ना. कित्याक सांगता फ्रॉम द इनिशियल इन्वेस्टिगेशन समज तर क्रायम केल्लो मनीस तर पॉलिटिशन आसत समज तर क्रायम केल्लो मनीस व्हडलो कोण बिल्डर आसत जाल्यार ताजो फोन पयलीं म्हणटा ते चीफ मिनिस्टराक आनी एका वता आसतलो म्हणल्यार पॉलिटिशनाक आनी थंयच्यान मॅनिपुलेशन स्टार्ट जाता. आतां जरी तर इनिशियल इन्वेस्टिगेशन जेन्ना जाता थंयसरूच तर एविडन्स सायटीक काडपाक लागून प्रयत्न केलो जाल्यार तो क्रायम ब्रांचाक दी नाल्यार सगळ्या व्हडल्या ऑर्गनायजेशनाक दी तेतून कांय जस्टीस मेळपाक ना. कित्याक जो रिपोर्ट प्रिपेर करता पळय इनिशियल रिपोर्ट ताज्या प्रमाणे जजमेंट येता ना रे. थंय जज अशी आसना जजा कडेन आमी डॉक्युमेंटेशन आनी स्टेटमेंट्स रिकॉर्ड करून थंयसर फुडें आर्ग्युमेंट जाता. सो आयज सरकार तुजे कडेन जर पयसो आसा तुका जस्टीस मेळटले जरी तर तुजे कडेन पयसो ना तुका जस्टीस मेळचो ना. हे क्लियर कट आज बीजेपी सरकारान केल्ले आसात आनी हे जाल्ल्या कारणान आज भंय आसा. आज तुमी म्हाका इतलेंच सांगा एक एक्टिविस्टाक जळोवन तर मारलो ते आनी आज व्हिडियो पळय तो व्हायरल जाता जाल्यार फाल्यां सकाळीं आमच्या जे गोंया खातीर वावुरता ते भुरगे एक्टिविस्ट आसा सोशल एक्टिविस्ट आसा खंय पॉलिटिकल पार्टींनी जे एक्टिविस्ट थोडे आसा जरी तर ह्या लोकांक तर मारपाक जाय आनी थ्रेट तर आसा जाल्यार तुमी बेस्ट ऑप्शन म्हणटले ते बाणस्तारी एक्सिडेंट जाला त्या भाशेन जातले. म्हणल्यार कितें पिवपाचे वचपाचे एक्सिडेंट करपाचे मागीर कितें म्हणटलो आपूण सोऱ्याचेर आसलो. सो ही गजाल जी जाता पळय ही डेंजरस फॉर गोवा. गोवा इज स्टँडींग फर्स्ट इन फॅटल एक्सिडेंट. आयज जर तुमी मॉलेस्टेशन केस पळया पयल्या नंबराचेर सगळे हे ही जी काण आसा पळय तेतून गोवा नंबर वन स्टेटीचेर पावल्ली आसा आनी जरी तर हे नंबर वन स्टेटाचेर पावल्ले आसा जाल्यार फाल्यां सकाळीं टुरिजम कशें वाडयतले तुमी. सो आय वूड रिक्वेस्ट चीफ मिनिस्टर एक्झॅल आज एक्च्युली आमच्या बर्डे बाबान सांगलेले भाशेन जरी तर गव्हर्नर एक्स गव्हर्नर जो सत्यपाल मलिक बाब आसा ताणें म्हणला की 150-150 कोटी चीफ मिनिस्टर मागतालो म्हणून जरी तर चीफ मिनिस्टर सारको आशिल्लो न्हू जाल्यार घाल मरे डेफेमेशन केस तुवें कित्याक घालूंक ना. म्हणल्यार डेफेमेशन केस तुवें एकाच कारणाक लागून घालूं ना कित्याक तुवें तुका अशें 150 करोड्साचे बद्दल स्कॅम जो आसा पळय तो सत्यपाल मलिक सांगता पळय आमचो एक्स गव्हर्नर जो आसा पळय तो सारकें सांगता आनी तुजे कडेन ते एविडन्स नाजाल्यार आज पर्यंत मुद्दम पळया तुमी बारीक तर तुमी एविडन्स कितें तर एक्टिविस्टांनी वयर सकयल म्हणलें जाल्यार ताका अरेस्ट करता मरे. सत्यपाल मलिकाक तुमी इन्वेस्टिगेशनाक आपोवपाक जाय आशिल्लें ताका इन्क्वायरी जावपाक जाय आशिल्ली ताणें 150 कोटी कशें म्हणलें काय म्हणून ऑन वॉट बेसीस म्हणल्यार
चीफ मिनिस्टर ऑफ गोवा इज इन्वॉल्व इन टू 150 चीफ मिनिस्टर ऑफ गोवा एज वेल एज ती मिसीस धरची धरची कोटी जो स्कैम जला पे म्हणजे जी ब्राइब जला पे तातून इन्वॉल्व हा म्हणून असे क्लियर जातात नाजाल्यार आमचे चीफ मिनिस्टरचे इन्सल्ट जाता तातून चीफ मिनिस्टर भायर येऊन त्यांनी केस घालपाक जाय आसली तेजेकडे मिस्टर बर्डे तुम्ही आता आमकां सालवदर मुंदाचे तुम्ही उलयता पळय तेन्ना तुम्ही म्हणटा कितें इन्वेस्टिगेशन करचें ना म्हणून पुलिसांनी पंचायतीचेर पळय आमी इन्वेस्टिगेशन जो चोर आहा न्हू कोणी ब्रायब घेतला हेका इन्वेस्टिगेशन करपाक जाय पूण DYSP जो ऑडियो व्हायरल जाल्लो आसा ऑडियो बारीक तुम्ही आयकात तेजे शब्द जे आसात तो असो सरपंचाक प्रेशरायज कसो करूं शकता सरपंचाक हेका करून प्रेशरायज गावता आरे ऑनरेबल कोर्ट बसलेले आसा सर कोर्टान शिक्षा दिवपाक जाय DYSP पयली पुलिसेन इन्वेस्टिगेशन सारखें करूंक जाय न्हू तो इन्वेस्टिगेशन जाले उपरांत मागीर कोर्टान वयता न्हू ते पूण तो सांगता कसो अमके पार्टीक सपोर्ट कर अमके तेजो मनीस हांगा हाड अमके जो आमचो सरपंच कर म्हणून कित्याक लागून सांगता गोंयचे जनतेक आमचे डोंगर सालवादोर म्हूण पंचायतीन आसा शेतां आसा भाटां आसा तेका टॅनंट आसा तेजेर हेंचो दोळो आसा हे सरकारान जे बसलेले आसात न्हू SIT बी ती सगळीं फकाणां SIT काम खंय करतात रे आतां सांगात रे सगळे भायर सरले मरे ते क्रिमिनल सगळे भायर पडले मरे सगळे भायर पडले आमचेर म्हाजेर एक सादो वॉरंट आसलो सादो वॉरंट म्हाका मिसगायड केलो हेका आतां हांव उलयना तेजेर म्हाका मिसगायड केलो म्हाका तेंच्यांनी हांव अटेंड जावंक ना आय ड्यू रिस्पेक्ट कोर्ट हांव वचोंक ना म्हाजे हेंच्यांनी कितें घातलें रे आरे पोलिसांचे प्रेशर घातलो म्हणजे हे सरकार आमी जे वायट उलयता हांव गोंयचे जनते सांगू करता आमी मरे एकदांच मरतले पूण सत्य जे आसा न्हू जनते समोर दवरतले आतां जनता भियातात हांकां असले गोश्टी आमी भियाना कोणा कडेन गुंड आसा म्हणून खबर आसा ह्या मिनिस्ट्रीन जे कोणाक जे काम जे दिल्लेलें आहा तेणी तें काम करपाक जाय जे प्रमोद सावंताक सांगता जे मिनिस्टर तुजे कडेन वागतात तुजे कडेन आसा तेंकां मरे जो रस्तो दिल्लो आहा त्या रस्त्यान तेंचे काम करपाक जाय कोणाचे पर्सनल जर ती राग जर आसा तो काडपाचो ना नाल्यार तेणी सांगपाचें आपूण बे म्हणपाचें आपल्या कडेन जमाना म्हणून तेका लागून आमी आयज ओपनली सांगता आनी तुमचो डिमांड कितें आमचो डिमांड कितें आसा तुमी कोणाच्या घरान वचोन कोणाक त्रास करूं नाका कोणाचें घर बरें चलता न्हू थंयसर तेंकां घर चलोवनी संवसार चलोवनी आनी तुमची मिनिस्ट्री चलता तुमचो गव्हर्मेंट जर उडोवपाक जर कोण येयले जाल्यार तुमकां बरें दिसतलें तें म्हणटा ना हेणी उडयले आतां महाराष्ट्रान कशें जालां आतां कितें जालां आतां तुमी म्हाका प्रश्न केलेलो आसा न्हू इन्वेस्टिगेशन हें 100% सारकें जावपाक जाय आमी कोणाक इन्वेस्ट म्हणजे 18 लाख रुपया थोडो अमाउंट न्हू आतां BJP सरकारान तुमकां सांगू हांव पेडण्या एक्साय डिपार्टमेंटान जो रबर स्टॅम्प तयार केलो जाल्यार गोंयचो CM तेजेर आयज पासून इन्वेस्टिगेशन तेजेर पयली पोलीस कंप्लेन जावंक जाय आसली तेजेर FIR कित्याक लागून करिना आतां CMाचेर FIR जावपाक जाय आमी म्हणटा गोंयचो CM हो आमचो गोंयच्या जनतेचो CM CMाचेर जेन्ना सत्यपाल मालीक सांगता 150 कोटी मागता म्हणून आतां आमकां तेजेर डावट मारता गोंयचो CM सारको आसा गोंयचे जनतेन सांगपाक जाय संजय बाब तुवें मेन्शन केलें की गोंयचो DYSP थ्रेटन करता म्हणून कोणाक केलें तेणें तुमचे DYSP हांवें ऑडियो दिल्लो कोण DYSP DYSP परवरीन कोण आसा परवरी DYSP इन्चार्ज कोण आसा तेणी कोणाक धमकी पळय ऑडियोन म्हटलेले आसा ऑडियो तुमकां धाडटा हांव सगळ्या तुमी बारीक चॅक करात ऑडियोन तो थ्रेटन करता एक शब्द वापरता तो शब्द तेणी वापरपाचो नासता जो सरपंच जो गांवचो लोक प्रतिनिधी आसता तेका लोकांनी निवडून दिलेलो आसता पंच आसता गांवचे बॉडीक तेन्ना तेंकां गांवच्या लोकांक सुद्दां परवडचे अभिमान आहा आमचो सालवादोर म्हणून पंचायतीचो आमचो सरपंच आज पासून ते कळोंक ना काही लोक भियाता पूण आमी गोंयच्या जनतेक सांगू करता हे जे कितें चललेले आहा हे जे आसा न्ही तकले वयल्यान गेलेले आहा उदक जे आहा हे तोंडावून धकले हजे वयल्यान गेलेले आहा पूण आतां 18 लाख पळय तो गेलो तो व्हडलो एलिगेशन हो व्हडलो एलिगेशन आनी पंचायतीचो दाग न्हू तो आनी इन्वेस्टिगेशन जावपाक जाय आनी इन्वेस्टिगेशन जाता आसतना पळय दोन गोश्टी आसा लिगल पर्सपेक्टीव जेन्ना आसता तेन्ना इन्वेस्टिगेशन कोण करपाक स्टॉप करिना इन्वेस्टिगेशन करा पूण पंचायत उडोवपाक हाडपाक ह्यो गोश्टी काम जे आहा पळय ते खंयच्या पोलिसाच्या डिपार्टमेंट म्हणटा कितें हो एपिसोड यूज करता काय हय हय डेफिनेटली अशें आयकून येयलें आसा पंचायत हे उडोवपाक करता अरे तूं सोड हे आमच्या हेतून ये आमचो मेंबर तो सरपंच कर हो प्रेशरायज करता अरे हांगा थंयसरले स्थानीक पंचायत लोकांनी निवडून दिलेले आहा लोक ठरयतले न्ही आतां जर गोंयच्या लोकांक आनी परवळी मतदारसंघान MLA निवडून दिलेलो आसा तेणी तेजें काम करपाक जाय बरें काम करपाक जाय परवळी झाडां झुडपां वाडलेली आसा रस्ते पळयात रे हांव उदाहरण सांगता तुमी कदंबा रोडाक वचून पळयात फुटपाथ पळयात कितें जालेली आहा ती हांगा परवळ 3 बिल्डींग वचून पळयात ते स्टॅच्यू उबे केलेले आसात ते स्टॅच्यू खंय पावले पडले तेजे लक्ष घाला मरे गोंयचो ट्युरिजम मिनिस्टर परवरी मतदारसंघान आहा तेणी तेंचो मांय बाप तो तेंचो तो फादर तो तेंच्यांनी तेजे बरें सांगपाचे आनी बरें ते लक्ष दिवपाचे म्हणून तेजे कडेन मागता असो जर राग काडूं लागलो कोणाचेर जर राग काडूं लागलो जाल्यार प्रॉब्लेम जातलो न्ही तेन्ना गोंयच्या चीफ मिनिस्टराक आमी सांगता आनी गोंयची भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक
स्पेसिफिकली सांगता, तुमच्या सरकार मरे खूप बरबटलेले असा एक्सिडेंट केसीन तुम्ही सेटिंग केले, हांगा ते एक व्हिडिओ व्हायरल झालो, ते आम्ही कोणी किती केलं खबर ना, ते बायलेचेर एका एलिगेशन घातलेले, तिचे नाव हे केले, ती येऊन दुसरे सांगता आपण हेतून ना तेतून ना, तो आयज जो गोयचो तो पंचायत मिनिस्टर आपण आपणाचेर आपल्या म्हणटा काळीज म्हणटा साहब आसा श्रावण म्हयन्यान, तो सांगता आता काय सांगून करता, हेतून सांगून करता आमी मरे उपास धरता पोट साफ करूंक जाय, कांय साफ करपाक न्ही, तुजे स्टेटमेंट जे आसा न्ही गोंयचे मावीन गोदिनेचे बाबा उलयता आसतना कोंकणी सारकी उलय, गोंयची संस्कृती कशी आहा ती तिजेर चित, श्रावण म्हयनो आमी कित्याक लावून पळयता हे पयली मातशें शीक, कांय साफ घालपाक न्ही, कांय साफ जावपाक वर वचोंक जाय, आतां चंद्रा वचात तुमी चाळीस थंय साफ जातले, हांव गोंयचे जनते कडेन मागता गोंयान मिनिस्टर जे आसा होम मिनिस्टर जो सारको वागता न्हू तरूच तुजे क्रायम वाडचे ना, सारको वाग स्ट्रीक वाग, जो पर्यंत तूं स्ट्रीक वागना हे चोरी मारी बलात्कार हे जायत जायतले, तेन्ना जे एमएलए जे आसा बीजेपीक सपोर्ट करणारे आहा, हांव अख्ख्या गोंयचे एमएलए जे सपोर्ट करणारे बीजेपीचे एमएलए जे आसात तांकां सांगता हांव तुमी जबाबदार, गोंयचो चीफ मिनिस्टर तुमी केल्लो आसा, तुमी हे मंत्री केल्लेले आसा, तेन्ना जितले मंत्री जबाबदार आसा जे आयज क्रायम वाडटा तेका, जो पर्यंत तुमी मुख्यमंत्र्याक सांगिना तूं सारको वाग म्हणून, नाल्यार तुमी तेका सांगात तुमी चीफ मिनिस्टर तुजेर जमाना म्हणून तुमी फाटी सरा म्हणून, म्हूण गोंयचो चीफ मिनिस्टर सारको ना हे क्रायम वाडत आसा जाल्यार गोंयचे जनते सांगता तुमी मरे भिवो नाका, कांय ना एक मनीस एकदांच मरतलो, जाय जाल्यार म्हाका सगळ्यांक फुडें करा, म्हाजे पयली गुळी मार, हांव गुळी घेवपाक तयार आसा, हे गोश्टी खुबूच माथावल्यान उदीक केल्लेले आसा, कोण उलयना, उलयात भायर सरा, हे सेटींग घातले लोकांक जनतेक मारतले, सोरो पियातलो सोरो पिवन गाडी चलो म्हणजे कोण म्हणटलो सोरो पिवन गाडी चलयल्या हाका तुमी माफ करा म्हणून, तुमी सोरो पिवन मारतले लोकांक, हे ओपनली जाल्लेले आसा, जे आयज डीआयजी ऑफिस व्हडले व्हडले ऑफिसर आहा तांकां रिक्वेस्ट करता तुम्ही तरी मातशें हांकां पोलीस जे तुमच्या सकयल जे आहा न्हू तेका मातसो धडो घालून दियात, POLIC म्हणजे पोलिसीचो अर्थ हे गोंयचे जनते फक्त 20% तुमचेर विश्वास उरलो आहा, तो मातसो विश्वास सगळेच पोलीस वायट ना, हांव रिपीट करता परत, हे असले दळ भळीद्रे कोण पोलीस जे आसात न्हू त्या पोलिसाचे नांव पिड्ड्यार जाता, तुमचे रक्षण तुमी आमचे रक्षण करता, आमचो तुमचेर विश्वास आसा, तुमी रक्षक आहा, तुमी भक्षक जावं नाका, देव बरें करूं हम जे किदें आतां आमचे जे आतां परवरी पंचायतीचे जे प्रॉब्लम चललेले आसा तेतून मेन म्हणजे आयज सरपंच आहा ते आमच्या बहुजन समाजाचे भणय समाजाची एक सरपंच आहा, तेका हे जे 3% 3.5% लोक जे आसात तेंकां दिसून ते काडून आपले घालून ती पंचायती जे आतां पळय सुकुरवशीचे दोंगर फोडून झाडां कापून जे हे केल्लेले आसा जाल्यार हांव म्हणटा आमचो ट्युरिझम मिनिस्टर खंय न्हिदला, अरे ते तेंकां धाडात न्ही पुलिसांक घेवन कॅप्चर कर मरे, तेंकां अरेस्ट करात मरे, हे एक 18 लाख मागले म्हणून कितें प्रूफ आसा, बरं कंप्लेन दिले न्हू तुमी तेका एक कॉन्स्टेबल तेका हाडून अरेस्ट करात, तेका अरेस्ट करून तेची जबानी घेयात, तेची इन्क्वायरी करात, हे कितें घरा कडेन वयता, तूं येदो मोठो DSP आसून तूं लोकांच्या घरा कडेन वयता, कित्याक तेणें कोणाचें मर्डर केला, मर्डर केल्या घरा तुमी वचनात मरे, आतां एक जनतेक सांगपाचें म्हणजे कितें पळय जेन्ना आतां हे पॉलिटिक्स चलता पळय तेन्ना आमचो एक रवी नायक म्हणून एक मुख्यमंत्री जाल्लो पळय तेणी एका म्हयन्यान जे केला ते आतां हे 5 वा 6 वर्सां 7 10 वर्सां जाली सुद्दां हेका करूंक जायना, म्हणजे म्हाका तरी अशें दिसता कितें आमच्या गोंयान जर गोंय सांबाळतलो जाल्यार रवीच म्हाका दिसता मुख्यमंत्री जावं आनी बहुजन समाजान भांडारी समाजाचोच म्हाका दिसता ती खुर्चेर बसलो जाल्यार ते कितें तरी जातले आनी गोंय सुदारतले, नाजाल्यार हे जे 2% 3% जे लोक बसतले हे फक्त आमच्या गोंयचो सत्यानाश करतले, आतां पळय मर्डर जाता तेका हे देशे एक आमच्या आलेमोनची मस्ती केली मडगांव तेका भर रस्त्यार बेडी घालून व्हरणारो गोंयचो मुखी म्हणजे एक आमचो रवी नायक, त्यांनी कितें तरी करून दाखयल्ले आसा, पूण हे हांकां दाखोवप हे बबली पबली म्हणटात न्हू हे फक्त देखावो करतात आनी आमच्या गोंयक लुपडतात, तेन्ना येदे मोठे व्हडले व्हडले कान तेंच्या फुड्यान येयल्ले आसात जाल्यार तेंका कांयच करपाक जायना, म्हणजे तूं अशें दिसता कितें आमचो गृहमंत्री जो आसा आमचो CM जो आसा तो खंय तरी बडबडलो आसा म्हणून तो खेचुरी एक्शन घेयना,